वसईत बुरट्या चोरांचा सुळसुळाट सुरू झाला आहे. मध्यरात्रीच्या सुमारास हे चोरटे घराच्या खिडक्या दार तोडून घरफोडी करून फरार होत आहेत. अशीच घटना वसईच्या झेंडा बाजार येथील आशियाना अपार्टमेंटमध्ये घडली. 20 जून रोजी आशियाना अपार्टमेंटमधील रशीद शेख यांच्या घराची स्लायडिंग तोडून चोरटे आत प्रवेश करून घरातील मोबाईल रोख रक्कम घेऊन फरार झाले आहेत. घरातून बाहेर पडताना चोरटे बाजूच्या बंगल्यातील CCTV कॅमेऱ्यातही कैद झाले आहेत. वसईच्या झेंडे बाजार परिसरात दिवसागणिक चोरीच्या घटना वाढल्या आहेत. रहिवाशी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यास गेले असताना वसई पोलीस ठाण्यात तक्रारही नोंदवून घेतल्या जात नसल्याचा आरोप वसई नागरिक करत आहेत. CCTV कॅमेऱ्यात कैद झालेल्या चोरट्याकडे कमरेला लावलेला रिव्हॉल्व्हरही दिसत आहे. एकीकडे पोलीस तक्रार घेत नाहीत, दुसरीकडे पिस्तूलधारी चोरटे फिरत असल्याचा नागरिकात भीतीचे वातावरण पसरले आहे. ॲक्च्युली रात को हम लोग को आइडिया नहीं था, जब हम लोग सुबह उठे देखे तो दरवाजा खुला, खिड़की खुली और सब सामान है ना बिखरा हुआ था. तो हम लोगों को लगा शायद बच्चे बच्चे उठे सुबह स्कूल के लिए बैग वैग लेते होंगे तो इधर उधर कर दिए होंगे. तो हम लोग ने बात को इतना दिल पे नहीं लिया, लेकिन बाजू में अपना भाई के घर पे CCTV कैमरे में हम लोग ने देखे ना, तो रात को 2:30 बजे दो लड़के और बाकायदा उन लोगों के पास गन वन दिख रही थी लोडेड, मतलब उनके कमर उमर में लगी हुई थी. तो वो लोग यहाँ से घुसे और 15 मिनट में वो लोग ये सब काम करके रिटर्न जाते हुए थे. और लड़के कोई मतलब इधर के एरिया के थे ही नहीं, अपने एरिया के नहीं थे, अपने लोकल रहते तो समझ में आता, अपने बिल्डिंग के रहेंगे आजू बाजू वाले रहेंगे तो समझ में आता है. आप कहाँ पे थे वो टाइम पे जब ये दो आपके घर में? नहीं, हम लोग तो बेडरूम में थे, हम लोग तो सो रहे थे, 2:30 बजे का टाइम था. कैसे घुसे वो लोग? एक्चुअली खिड़की से ग्राउंड फ्लोर का घर है, वो लोग ने स्लाइडिंग तोड़ के अंदर घुसे, स्लाइडिंग का लॉक स्कूटर वगैरह से कटा के शायद. आपको पता नहीं चला? नहीं, क्या मालूम पड़ेगा 2:30 बजे, हम लोग बेडरूम में, हम लोगों को क्या मालूम पड़ेगा, आवाज कुछ नहीं आई ना. पुलिस के पास गए थे आप लोग? हाँ, पुलिस के पास गए थे, बोले बस सुबह FIR लेंगे, सुबह कंप्लेंट लेंगे, फिर हवलदार आया. मी हे सांगते कारण आज बाजूला आमच्या चोरी झाली आहे, आणि ते CCTV कॅमेऱ्यामध्ये येऊन सुद्धा पोलिसांनी काही रिस्पॉन्स दिला नाही आहे, आणि त्याच्याकडे गन पण होती. उद्या आमच्या मुली किंवा आम्ही, याच्या सेफ्टी काय आम्हाला, याच्याबद्दल सेफ्टी पाहिजे ना आम्हाला थोडी तरी. हे रिस्पॉन्स काहीच देत नाही पोलीस. किती वेळा चोरी झाली इकडे? इथे दुसरंदा झाली आहे इकडे, आणि इथे मागे ह्याचं पण हे आहे, काय ड्रग्सचं पण आहे, चरसचं हे आहे. काही करत नाही आहे, इथून मुलं जातात येतात, बिंदास जातात, रात्री बेरात्री येतात, आमच्या मुली पण आहेत. काल रात्री किती वाजता झाली ही घटना? 2:30 वाजता झालेली आहे.